नमस्कार, मी अस्मिता कैलास जाधव। मी 10वी वर्गात शिकते आणि मल्टीस्किल विषयांतर्गत मी आज आपल्याला मुरघास प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। तर चला बघूया कसं तयार होतो मुरघास। त्यासाठी मी घेतलेली आहे फुलवऱ्यात आलेली मक्का। फुलवऱ्यात आलेली मक्का यासाठी घेतलेली आहे कारण त्यामध्ये 70% पाण्याचा अंश असतो। त्यानंतर घेतलेला आहे गूळ, युरिया, मीठ, एक पॉलिथिन बॅग आणि केलेल्या घेतलेल्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यायची आपल्याला आणि पाणी आणि एक घमेला आपल्याला घ्यायचा आहे। त्या घमेल्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत गूळ, त्यानंतर युरिया, मीठ आणि त्यानंतर आपल्याला त्या याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत कुट्टी। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला या पॉलिथिन बॅगमध्ये टाकायचं आहे। आपल्याला ही पॉलिथिन बॅग एकदम हवाबंद करून ठेवायची आहे। हवाबंद करून यासाठी ठेवायची आहे कारण की आपल्याला ह्या कुट्टीवर आंबवण्याची प्रक्रिया करायची आहे। आपण या प्रकारे 30 ते 32 दिवस या पॉलिथिन बॅगला असं बंद राहू देणार आहे। त्यामध्ये कत्ताही हवा नाही गेली पाहिजे असं आपल्याला याला ठेवायचं आहे। तर चला 30 ते 32 दिवसानंतर आपला हे तयार झालेला मुरघास असेल। तर त्यासाठी आपण सगळ्यांनी हे साहित्य जे घेतलेलं होतं ते व्यवस्थित यूज करून आपण मुरघास तयार केलेला आहे।